विवरे बुद्रुक ग्राम पंचायत ग्रामसभेच्या माध्यमातून आमच्या हद्दीत असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या जे पोल आहेत, जे विद्युत खांब आहे, विद्युत रोहित्र, उच्च दाबाच्या वाहिन्या, विद्युत टावर यांच्यावरती आम्ही आम्हाला ग्रामपंचायतीला असलेल्या अधिकारानुसार कर आकारणी व फी आकारणी आम्ही केली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिनियम 1959 164/66 ब-66 7B-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 
विद्युत वितरण कंपनीने जे नेटवर्क उभं केलेलं आहे, तार 20 तारांचं, विद्युत खांबांचं, डीपी रोहित्र यांच्या माध्यमातून वीज विद्युत कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवते हा त्यांचा उद्योग असल्या कारणाने आम्हाला ग्रामपंचायतीला त्यांच्यावरती सेवाकर सुद्धा आकारू शकतो म्हणून आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून या ठरावाला मंजुरात दिली. डिसेंबर 2018 नुसार ऊर्जा मंत्रालयाचा जे आर आहे किंवा ग्रामपंचायतीने किंवा नगरपालिकांनी वीज रोहित्र विद्युत खांब तारा उच्च दाबाच्या तारा यांच्यावरती कोणत्याही प्रकारची आकारणी करू नये असं संबंधित विभागाने याच्या संदर्भात सुधारणा करावी असं त्यांचं जे आर आहे. परंतु अद्यापर्यंत ग्रामविकास मंत्रालय आणि नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून कोणतीही सुधारणा झाली नाही म्हणून आम्हाला यांच्यावरती कर लावण्याचा अधिकार प्राप्त होतो. यानुसार आम्ही विरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी रुपयाचे कर आकारणी केलेली आहे आणि कर आकारणीच्या संदर्भात 15 दिवसांमध्ये आम्ही त्यांच्यावरती अल्टिमेटम देऊन त्यांच्यावरती कराची बजावणी केली आणि आमचा कर हा योग्य आहे आणि योग्य पद्धतीने तुमचं काही अडचण असल्यास आम्हाला ग्रामपंचायतला तुमची पुराव्यासह सादर करावे या संदर्भात आम्ही ठराव केलेला आहे आणि असा हा आदर्श आपली ग्रामपंचायत मजबूत करण्यासंदर्भामध्ये जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी आपली आर्थिक सुबत्ता करण्यासाठी या कराचा वापर करून कर लावून आपलं ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवावं हेच मी या ठिकाणी आवाहन करतो.